विद्यार्थी मित्रांनो हा तुमचा नाईन्थ नंबरचा क्वेश्चन आपण सॉल्व करतो आहे इथे जरी नंबर फोर्टीन असेल पण आपला क्वेश्चन नंबर नाईन आहे आपल्या नोटबुकमधला थोडंसं याच्यामध्ये फक्त स्टॉकची ॲडजस्टमेंट इम्पॉर्टंट आहे त्यासाठी क्वेश्चन सिलेक्ट केलेला आहे तो मी समजून देतो आहे बघा लक्ष द्या काय म्हटलं आहे मिस्टर हरिकुमार इज इन्सॉल्वंट हरिकुमार दिवाळखोर झालेला आहे ही सप्लाईज टू यू द फॉलोइंग इन्फॉर्मेशन ॲज ऑन थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड टेन आणि एकतीस मार्च दोन हजार दहाच्या आपल्याला त्यांनी डिटेल दिलेली आहे क्रेडिटर्स फॉर गुड्स उधारीवर माल खरेदी केलेला आहे लिस्ट एमध्ये घेऊ सॅलरी ड्यू टू क्लर्क आता याच्यामध्ये त्यांनी किती महिन्याची सॅलरी बाकी काहीच सांगितलेलं नाही म्हणून त्याला आपण अनसिक्युअर्ड एजूम करू पुढच्या एका क्वेश्चनमध्ये प्रेफरन्शियल कोणती सॅलरी येते ते पण तुम्हाला मी समजावून सांगेल यानंतर पुढे टॅक्सेस ड्यू टू गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटला टॅक्स द्यायचा बाकी आहे प्रेफरन्शियल क्रेडिट मानणार हां बघा आता काय म्हटलंय बँक लोन सिक्युअर्ड बाय लीन ऑन स्टॉक ऑफ रुपीज सेव्हन्टी फा, फाय थर्टी फायव्ह थाउजंड बघा स्टॉकची किंमत किती आहे पस्तीस हजार रुपये आणि लोनची अमाऊंट किती आहे सतरा हजार पाचशे रुपये इथे आपल्याला समोर दिसतंय की कर्ज पूर्ण पेड होतोय म्हणून बरोबर आहे पण काय झालं आहे बघा तुम्हाला इथे स्टॉक पस्तीस दिलेला आहे पण इथे बघा पुन्हा स्टॉक नाव दिलेलं आहे आणि इथे स्टॉकची बुक व्हॅल्यू किती आहे बावन्न हजार पाचशे रुपये आणि ही पण तुमची जी किंमत आहे ही पण बुक व्हॅल्यू आहे पस्तीस हजार म्हणजे या बावन्न हजार पाचशेमधून पस्तीस हजार रुपयाचा जो स्टॉक होता त्या पस्तीसवर कर्ज घेतलेलं आहे आणि बावन्न हजार पाचशेमधून पस्तीसवर जर कर्ज घेतलेलं आहे तर इथे उरतील सतरा हजार पाचशे ते हे सतरा पाचशे नाहीत लक्षात घ्या बावन्न हजार पाचशे रुपयांचा टोटल स्टॉक होता त्या बावन्न हजार पाचशेमधून पस्तीस हजार रुपयांवर आपण कर्ज घेतलेलं आहे इतकं क्लिअर झालं आता इथं स्टॉक उरणार आहे सतरा हजार पाचशे रुपये इतकं क्लिअर आहे काय म्हटलं ते स्टॉक एक्सपेक्टेड टू रिअलाइज सिक्स्टी पर्सेंट आणि तो विकून फक्त किती पर्सेंट मिळणार आहे आपल्याला सिक्स्टी पर्सेंट मिळणार आहे म्हणजे या पस् तीस हजारचे पण फक्त सिक्स्टी पर्सेंट आपल्याला लोन फेडण्यासाठी कामात पडणार आहे पस्तीस हजारावर सिक्स्टी पर्सेंट जर आपण काढले तर ती अमाऊंट आली पाहिजे एकवीस हजार रुपये हे बघा प इथे म्हटलं बघा स्टॉकचं स्टॉक टोटल बावन्न हजार पाचशे रुपयांचा आहे त्यातून पस्तीस हजार रुपयाचा स्टॉक त्यावर आपण कर्ज घेतलेला आहे आणि स्टॉक विकून फक्त किती पैसे येणार आहेत सिक्स्टी पर्सेंट मग आता सिक्स्टी पर्सेंट अमाऊंट किती येईल एकवीस हजार रुपये येईल पस्तीस हजारचं जे स्टॉक असेल तर आले किती फक्त एकवीस पण कर्ज किती फक्त सतरा हजार पाचशे तरी पण कर्ज पूर्ण पेड होतंय जरी सिक्स्टी पर्सेंट अमाऊंट याची येते तरी पण कर्ज पूर्ण पेड होतंय म्हणून याला आपण लिस्ट बी फुल्ली क्रेडिटर्स क्रिएटर्समध्ये ट्रान्सफर करू आता थोडंसं स्टॉकचं तुम्हाला मी समजावून सांगतो बघा इथं लिहून देतो तुम्हाला मी टोटल स्टॉक टोटल स्टॉक किती रुपयांचा आहे बावन्न हजार पाचशे रुपयांचा आहे आता काय झालंय बावन्न हजार पाचशे मधून सिक्युअर्ड फॉर लोन लोनसाठी आपण किती तारण ठेवलं आहे पस्तीस हजार रुपयांचा मग बावन्न हजार पाचशे मधून जर पस्तीस हजार जर गेले तर आपल्याकडे आता शिल्लक आहे स्टॉक सतरा हजार पाचशे रुपयांचा आता लक्षात घ्या हा आपण घेणार लिस्ट ई मध्ये कारण ह्या स्टॉकवर कोणतंच कर्ज नाही इतकं क्लिअर आहे सिक्युअर्ड फॉर लोन लोनसाठी तारण ठेवलं आपण पस्तीस हजारचं हे जा। आपलं ट्रान्सफर होणारे लिस्ट बी मध्ये जे मी ते समजून सांगितलं इतक्यात आता बघा काय होणार आहे पस्तीस हजार रुपयांचा स्टॉक हा सतरा हजार पाचशेचा स्टॉक पण विकून फक्त किती पर्सेंट मिळणार आहेत सिक्स्टी पर्सेंट इथे पण मिळणार आहेत सिक्स्टी पर्सेंट मग पस्तीस हजारच्या सिक्स्टी पर्सेंट ती आपण अमाऊंट काढली ट्वेंटी वन थाउजंड आणि सतरा हजार पाचशे रुपयांच्या सिक्स्टी पर्सेंट अमाऊंट काढणार ती अमाऊंट येईल दहा हजार पाचशे क्लिअर आहे आता आपल्याला ही अमाऊंट घ्यायची लिस्ट बीमध्ये एकवीस हजार रुपये सिक्युरिटी म्हणून घ्यायचे सिक्युरिटीसाठी आपल्याला ही अमाऊंट कामात पडेल एकवीस हजाराची आणि लिस्ट ईमध्ये प बावन्न पाचशे पूर्ण न घेता फक्त बुक व्हॅल्यू ही बुक व्हॅल्यू होऊन जाईल सतरा हजार पाचशे आणि रिअलाईज व्हॅल्यूमध्ये होऊन जाईल दहा हजार पाचशे आता काय होणार आहे टोटल लॉस कसा काढणार स्टॉकचा आता कोणत्या अमाऊंट कुठं घ्यायची तुमचं क्लिअर झालं असेल लिस्ट बी मध्ये एकवीस हजार सिक्युरिटी घ्यायचे ई मध्ये सतरा हजार पाचशे बुक व्हॅल्यू मध्ये दहा हजार पाचशे रिलायन्स व्हॅल्यू मध्ये आता टोटल लॉस जो आहे टोटल लॉस ऑन स्टॉक जो आपण डेफिसिन्सी अकाउंटला घेणार तो कसा काढायचा आहे बावन्न हजार पाचशेच्या फक्त बघा इथे दिले सिक्स्टी पर्सेंट रिलायज होणार आहेत म्हणजे चाळीस पर्सेंट लॉस होणार आहे मग बावन्न हजार पाचशे रुपयांवर चाळीस पर्सेंट काढायचे एकवीस हजार रुपये हा होणार आहे आपल्याला टोटल लॉस मग लॉस इन रिलायजेस म्हणजे अदर लॉसमध्ये स्टॉकचा टोटल लॉस किती घेणार आपण एकवीस हजार रुपये बघा डबल डबल अमाऊंट भरपूर ठिकाणी देत इथे सिक्युरिटी अमाऊंट एकवीस हजार देते इथे टोटल लॉस पण एकवीस आला पण सिक्युरिटी अमाऊंट पस्तीस हजारावर सिक्स्टी पर्सेंट काढला आणि हा टोटल लॉस जो काढला तो था बावन हजार पाचशेवर काढला व्यवस्थित बघा वर्किंग नोट्स आणि मग क्वेश्चन पुन्हा समजलं नसेल तर पुन्हा स्टार्टिंग पासून बघा एक वेळा परत मी समजून सांगतो बघा इथं काय म्हटलंय आपण बँकेकडनं कर्ज घेतलेलं आहे सतरा हजार कर पाचशे ते कर्ज घेतलंय आपण स्टॉकवर आणि स्टॉकची बुक व्हॅल्यू आहे पस्तीस हजार इथपर्यंत आपल्याला क्लिअर दिलेलं आहे आता इथं काय म्हणून दिलंय स्टॉक तर यांच्याकडे बावन्न हजार पाचशेचा आहे त्याच्यापैकी पस्तीस हजारच्या स्टॉकवर कर्ज घेतलेलं आहे इतकं तर ठीकच आहे पण अजून इथे एक कन्फ्यूज केलं आहे की स्टॉक विकून फक्त किती पैसे येत आहेत सिक्स्टी पर्सेंट मग आता हा जो स्टॉक आहे तो याच्यामधलाच आहे मग या बावन्न हजार पाचशेला आपण दोन भाग करून टाकले बावन्न हजार पाचशे पैकी पस्तीस हजारावर कर्ज घेतलेला स्टॉक वेगळा आणि जो याच्यावर कर्ज घेतलेला नाही सतरा हजार पाचशेचा वेगळा मग यांच्या सिक्स्टी पर्सेंट अमाऊंट रिलीज होत आहेत याच्या सिक्स्टी पर्सेंट ट्वेंटी वन थाउजंड याच्या सिक्स्टी पर्सेंट दहा हजार पाचशे मग एकवीस हजार रुपयाचं जो स्टॉक आहे ज्यावर आपण कर्ज घेतलेलं ते विकून एकवीस हजार आले कर्ज सतरा हजार पाचशेचा आहे म्हणजे कर्ज पूर्ण पेड होत आहे कर्ज पूर्ण पेड होत आहे आता मला सांगा कर्ज पूर्ण पेट झाल्यानंतर हा जो स्टॉक आहे याच्यावर काही कर्ज नाही आहे मला लिस्ट ईमध्येच घ्यावं लागेल सतरा हजार पाचशेच्या दहा हजार पाचशे मिळाले आता टोटल लॉस जो आहे स्टॉकचा बावन्न हजार पाचशेच्या सिक्स्टी पर्सेंट विकून आले तर चाळीस पर्सेंट बुड आले चाळीस पर्सेंट अमाऊंट मिळालेली नाही रिलायझेशन लॉस आहे मग तो लॉस किती येईल एकवीस लाख आणि स्टॉकची ऍडजस्टमेंट इथे संपून जाते क्लिअर इथपर्यंत आता नेक्स्ट बॅलन्स बघू कॅश इन हँड ईमध्ये घेतो फर्निचर सात हजारचं आहे एक्सपेक्टेड टू रिलाइज पस्तीसशे रुपये ईमध्ये घेणार स्टॉक बघा स्टॉकवर बाकी स्टॉकवर कर्ज आहे बाकी स्टॉकवर नाही आहे ते मी सगळं अगोदर क्लिअर करून सांगितलं बुक डेप्स लिस्ट एपमध्ये परत बुक डेप्स लिस्ट एपमध्ये हां बघा थोडंसं इथे चेंज केलं आहे बिलस रिसेवबल आठ हजार सातशे पन्नासचं आहे सा आणि कौंसात बॅडची अमाऊंट दिलेली आहे म्हणजे जे पैसे बुडाले ती अमाऊंट तुम्हाला दिलेली आहे म्हणजे हे घेताना आपल्याला लिस्ट जी मध्येच घ्यायचं आहे पण रिअलाइज व्हॅल्यू दिलेला आहे आपण आतापर्यंत लॉसची अमाऊंट शोधून काढायचो ही इन शॉर्ट लॉसची अमाऊंट आहे आठ हजार सातशे पन्नास मायनस बावनशे पन्नास लॉस झालेला आहे म्हणून तीन हजार पाचशे रिअलाइज व्हॅल्यू होऊन जाईल मग आपल्याला लिस्ट जी मध्ये बुक व्हॅल्यूमध्ये आठ सातशे पन्नास रिलेूमध्ये पस्तीसशे आणि अदर लॉसमध्ये पाच हजार दोनशे पन्नास घ्यायचे लक्षात घ्या पुढे बिल डिस्काउंटेड दहा हजार पाचशेचे बिल डिस्काउंट गेलेत पस्तीसशे रुपये बॅड आहेत हे तुम्हाला मी अगोदर समजून दिलं दोन ठिकाणी घेतो एक लिस्ट ए मध्ये पण घेतो आणि एक अदर लॉसमध्ये पण घेतो फक्त कोणते अमाऊंट जी बॅडची असेल ती दोन ठिकाणी आपण घेतो दहा हजार पाचशेची आपल्याला घेणार नाही ना लोन फ्रॉम मिसेस हरिकुमार पत्नीकडनं कर्ज घेतलेला लिस्ट ए अनसिक्युर्ड कर्ज राहील म्हणून लिस्ट ए मध्ये ट्रान्सफर करू पुढे मिस्टर हरिकुमार कमेन्स इज बिझनेस सिक्स इयर अगो सहा वर्ष अगोदर त्यांनी बिझनेस सुरू केला होता तेव्हा त्याचं कॅपिटल त्रेचाळीस सातशे पन्नास होतं डेफिशियन्सी अकाउंटच्या चे घेऊ ही ड्रेव्ह रुपीज एट थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टी इच इयर फॉर प्रायव्हेट पर्पज एका वर्षाचे आठ हजार सातशे पन्नास गुणीला सहा वर्ष केले आहेत बिझनेस मग गुन्ह्याला सहा करू ड्रॉइंग चे अमाऊंट येऊन जाईल बट डिड नॉट मेंटेन प्रॉपर बुक्स ऑफ अकाउंट मिसेस हरिकुमार गेव अप गेव म्हणजे दिले किंवा देणे हर ज्वेलरी तिचं ज्वेलरी तिने दिलेलं आहे सेवन थाउजंड टू द रिसिव्हर म्हणजे हरिकुमारला त्याची पत्नी सात हजार रुपयांचं सोनं देते तिचं स्वतःचं म्हणजे वैयक्तिक ॲसेट्स जी होती पत्नीची हीने बिझनेसमध्ये दिलेली आहे दोन ठिकाणी याचे परिणाम होतात हे बघा हे जे लोन आणलेलं सॉरी गोल्ड तिने दिलेलं आहे दोन ठिकाणी येतं तर लिस्ट ईमध्ये ॲसेट्स वाढली म्हणून आणि घरचे ॲसेट बिझनेसमध्ये मिळाली म्हणून आदर प्रॉफिटमध्ये पण येईल दोन परिणाम पहिल्यांदा आलेला आहे परिणाम लक्षात ठेवा दोन परिणाम कुठे करायचे आहेत क्लियर आहे आणि हे बघा हे पेन लिहिलेलं आहे प्रिंटिंग मिस्टेक आहे ते तुम्ही लिहायचं आहे प्रॉफिट इन बिझनेस ते अकरा हजार तीनशे आपण डेफिसिन अकाउंटच्या डेबिटला घेतो आणि पूर्ण क्वेश्चन तुम्हाला समजावून संपून गेला आता आपण याचं आन्सर लिहिणार आहोत ठीक आहे तर सगळ्यात अगोदर आपण लक्षात घ्या की मी इथे आन्सर करता कॉलम्स पूर्ण ड्रॉ करून ठेवलेले असतात थोडा वेळ वाचवण्यासाठी पूर्ण फॉर्मॅट माझ्याकडे रेडी आहे आपण लिस्ट बी मधे आणि सी मधे येणारे बॅलेन्सेस अगोदर घ्यायचे असतात आपण पूर्ण क्वेश्चन वाचला तर आपल्या लक्षात आलं असेल की लिस्ट सी पार्टली सिक्युर्ड क्रेटरमध्ये एक पण अमाऊंट हे उदाहरणात आलेली नाही मग तुम्ही इथे नाही पण लिहिलं तर चालेल किंवा लिहून घेतलं असेल तर डॅश करून टाका चालेल आता पहिले आपण स्टॉकचं क्लिअर करून टाकू स्टॉकचा विषय काय म्हटलेला होता दोन प्रकारचे स्टॉक इथे होऊन गेलेले आहेत बाकी लिस्ट ईमध्ये घ्यायचं आहे बाकी सिक्युरिटी म्हणून वापरायचं आहे अगोदर बघा क्वेश्चनमध्ये बँक लोन सिक्युर्ड बाय लीन ऑन स्टॉक म्हटलंय कर्जाची अमाऊंट घ्या सतरा हजार पाचशे रुपये सतरा हजार पाचशे लेस सिक्युरिटी सिक्युरिटी फक्त किती घेणार आहे आपण एकवीस हजार रुपये एकवीस कशी आली इथे कौन्सात लिहून देतो पस्तीस हजारचा स्टॉक त्याच्या सिक्स्टी पर्सेंट अमाऊंट म्हणजे एकवीस हजार रुपये आता कर्ज आहे फक्त सतरा हजार पाचशे आणि सिक्युरिटी आहे एकवीस हजार रुपयांची तर याचा अर्थ पस्तीसशे रुपये आपल्याकडे अजून शिल्लक राहत आहेत तर याला आपण नाव देऊ इथे सरप्लस जरी कर्ज पूर्ण पेड होत आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा स्टॉक विकून आपल्याला लॉस झालेला आहे स्टॉक पस्तीस हजारचा होता फक्त सिक्स्टी पर्सेंट अमाऊंट मिळालेली आहे फोर्टी पर्सेंट तुमचा लॉस झालेला आहे आता एकूण टोटल स्टॉक जो होता बावन्न हजार पाचशे त्यातनं पस्तीस हजार इथे वापरला बाकी स्टॉक तुम्हाला इथं घ्यावा लागेल जो बाकी उरलेला स्टॉक आहे तो स्टॉक आपण इथं घेणार आहोत बुक व्हॅल्यू किती आहे बावन्न हजार पाचशे आणि त्यामधून पस्तीस हजार आपण इथं वापरला तर इथे जो उरेल तो उरणार आहे फक्त सतरा हजार पाचशे आता सतरा पाचशे पण पूर्ण मिळणार नाही आहेत त्यावर फक्त सिक्स्टी पर्सेंट तुम्हाला अमाऊंट मिळणार आहे दहा हजार पाचशे आता बघा ही सतरा पाचशे कशी आली ते इथं लिहून दिलं आणि हे दहा हजार पाचशे जे आहेत ते सिक्स्टी पर्सेंट आहेत सतरा हजार पाचशेच्या क्लिअर आहे आता टोटल लॉस झाला किती एकदम सिम्पल आहे टोटल लॉस काढणं टोटल लॉस कसा आला अदर लॉसमध्ये घेऊ नाव देऊ स्टॉक बावन्न हजार पाचशे गुन्हेला फोर्टी पर्सेंट तुम्ही म्हणा सर फोर्टी पर्सेंट कसे आले अरे सिक्स्टी पर्सेंट जर विकून आलेली किंमत आहे तर फोर्टी पर्सेंट तुमचे पैसे बुडत आहेत मग बावन्न हजार पाचशे गुन्हेला फोर्टी पर्सेंट जर केले तर एकवीस हजार रुपये टोटल स्टॉक वर तुमचा लॉस झालेला आहे आणि स्टॉकची पूर्ण ऍडजस्टमेंट क्लिअर झाली इथे स्टॉकची पूर्ण ऍडजस्टमेंट क्लिअर झाली बघा इथे सतरा पाचशे घेतले इथे पस्तीस हजार आले म्हणजे बावन्न हजार पाचशेचा विषय संपला त्यातनं विकून एकवीस हजार इथे आले इथे दहा हजार पाचशे आले मग एकवीस हजार लॉस झाला बघा कन्फ्युजन कुठे होणार आहे सतरा हजार पाचशे इथे पण आले इथे पण सतरा पाचशे कन्फ्युजन आहे अमाऊंट आहे दोन ठिकाणी अमाऊंट एकवीस इथे पण आले एकवीस इथे पण आले पण या सगळ्या अमाऊंट वेगळ्या वेगळ्या आहेत सेपरेट आहेत लक्षात घ्या आणि तुमचं ही स्टॉकची ऍडजस्टमेंट संपले क्लिअर आहे आता तुम्हाला समजलं असेल नाही समजलं पुन्हा मला ग्रुपवर मेसेज करा आता आपण स्टार्टिंगपासून बॅलेन्सेस ट्रान्सफर करू क्रेडिटर्स फॉर गुड्स म्हटलंय लिस्ट एमध्ये येईल क्रेडिटर फॉर गुड्स बावन्न हजार पाचशे रुपये बघा परत इथे बावन्न पाचशे आले म्हणजे ह्या क्वेश्चनमध्ये डबल डबल अमाऊंट दिसत आहेत कन्फ्यूज करण्यासाठी पण आपण बिलकुल कन्फ्युज होऊ नका पुढे आता बघा इथे जे दहा पाचशे अमाऊंट आली पुन्हा एका ठिकाणी बिल्स रिसेवलची बुक व्हॅल्यू पण दहा पाचशे आहे म्हणजे ह्या क्वेश्चन मध्ये क्वेश्चन इझी आहे फक्त कन्फ्युज जास्त केलेला आहे तुम्ही कन्फ्यूज होऊ नका व्यवस्थित क्वेश्चन समजून घ्या समजलं नसेल तर मागे पुन्हा व्हिडिओ बॅक करा आणि पुन्हा चेक करा क्रेडिटर्स अमाऊंट लिहिली सॅलरी ड्यू टू क्लर्क आता सॅलरी किती महिन्याची आहे ते माहिती नाही सॅलरी ड्यू टू क्लर्क अमाऊंट आहे सेवन हंड्रेड अॅक्च्युली सॅलरी बाकी प्रेफरन्शियल असते आणि बाकी अनसिक्युअर्ड पण त्याच्या काहीच हिंट दिल्या नसल्यामुळे आपण पूर्ण जी पूर्ण अमाऊंट डायरेक्ट लिस्ट एमध्ये येऊन टाकली पुढे टॅक्सेस ड्यू टू गव्हर्नमेंट एकवीसशे रुपये ही प्रेफरन्शियलची अमाऊंट आहे प्रेफरन्शियलमध्येच घेऊ आपण हे बघा इथं लिहिले प्रेफरन्शियल मध्ये एकवीसशे रुपये बँक लोनची अमाऊंट झाली कॅश इन हँड शंभर रुपये आहे बघा मी ती जागा सोडली ती वरती कॅश इन हँड हंड्रेड हंड्रेड नो लॉस नो प्रॉफिट फर्निचर इथं जाईल फर्निचर फर्निचरची बुक व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे सेवन थाउजंड आणि मध्ये कौन्सर्ट असं म्हटलेलं आहे इस एक्सपेक्टेड टू रिलाइज तीन हजार पाचशे विकून अंदाजे किती पैसे येत आहेत तीन हजार पाचशे इथे फर्निचरवर लॉस झालेला आहे मग फर्निचरचा लॉस आपण अदर लॉसमध्ये ट्रान्सफर करतो फर्निचर तीन पाचशे नेक्स्ट स्टॉकचा पूर्ण विषय संपला बुक डेप्स गुडची अमाऊंट आहे सेव्हन थाउजंड बुकडेफमध्ये घेऊ आपण गुड सेवन थाउजंड गुड म्हटलं म्हणजे दोघी कॉलममध्ये अमाऊंट सारखी येते नो लॉस नो प्रॉफिट डाऊटफुल आता पुढे डाऊटफुल घेऊ डाऊटफुल किती आहे सतरा हजार पाचशे आणि या सतरा हजार पाचशेच्या फक्त फोर्टी पर्सेंट रिअलाईज होत आहेत सात हजार सतरा पाचशे मधून सात रेले झाले म्हणजे दहा हजार पाचशे रुपये पुन्हा इथं लॉस आहे तो बॅड डेस्कचा लॉस आहे दहा हजार पाचशे कसाला कंसात लिहून देतो सतरा पाचशे वर सिक्स्टी पर्सेंट चाळीस पर्सेंट इथे घेतले म्हणजे उरले सिक्स्टी पर्सेंट इथे बघा इथे लिहून देतो सतरा पाचशे इंटू फोर्टी पर्सेंट इथं आले सिक्स्टी पर्सेंट इकडे आले बिल्स रिसेबलचं थोडं उलट दिलेलं आहे अमाऊंट तर लिहून घेतो बुक व्हॅल्यू आहे आठ हजार सातशे पन्नास तुम्हाला लॉसची अमाऊंट दिली उदाहरणामध्ये बॅडची अमाऊंट दिलेली आहे ती अदर लॉसमध्ये अगोदर घेऊ बिल्स रिसेवेबल लॉसची अमाऊंट आहे पाच हजार दोनशे पन्नास मग तुम्हाला इथली अमाऊंट आता शोधावी लागेल रिलायन्सची व्हॅल्यू ती कशी काढणार एकूण टोटल आठ हजार सातशे पन्नासमधून जर पाच हजार दोनशे पन्नास जर विकून आलेली किंमत आहे तर वसूल झालेली किंमत जर पस्तीसशे सॉरी आठ हजार सातशे पन्नासमधून जर ही पाच हजार दोनशे पन्नास जर बॅडची अमाऊंट आहे तर वसूल झालेली अमाऊंट आहे पस्तीसशे रुपये ती कशी आली इथे तुमच्या माहितीसाठी मी कंसात लिहून देतो आठ सातशे पन्नास मायनस बावन पन्नास अशी अमाऊंट आलेली आहे पस्तीसशे रुपये क्लिअर आहे बिल डिस्काउंटेड दोन ठिकाणी घेतो इथं पहिला परिणाम लायबिलिटी ऑन बिल डिस्काउंटेड अमाऊंट आहे पस्तीसशे रुपये बॅडची आणि सेकंड इफेक्ट अदर लॉस लाइलिटी ऑन बिल डिस्काउंटेड पस्तीसशे आणि नंतर लोन फ्रॉम मिसेस हरिकुमार म्हटले सतरा हजार पाचशे म्हणजे वाईफकडनं कर्ज कर घेतलेला आहे इथे म्हणू लोन फ्रॉम वाईफ सतरा हजार पाचशे रुपये एकच ठिकाणी येईल फक्त अनसिक्युअर्ड क्रेडिटर्समध्ये आता बघा ह्या ज्या अमाऊंट आहेत ह्या एक वेळा इकडे पण आपण ट्रान्सफर करून देऊ बावन्न पाचशे सातशे पस्तीसशे सतरा पाचशे ही अमाऊंट झाली हे अमाऊंट झाली ऍक्च्युली ह्या ज्या कॉलमच्या अमाऊंट आहेत ह्या आपल्याला कुठे लिहायच्या नसतात कुठे ट्रान्सफर करायचे नसतात पण आपण कॉलम आहे म्हणून लिहून घेतोय पुढे मिस्टर हरिकुमार कमेन्स बिझनेस सिक्स इयर अगो सहा वर्षा वर्षापेले बिजनेस सुरू केला तेव्हा त्याचं कॅपिटल त्रेचाळीस सातशे पन्नास होतं इथं घेतलं त्रेचाळीस हजार सातशे पन्नास क्वेश्चन तुमच्या समोर असला पाहिजे नंतर ड्रॉइंगची अमाऊंट तुम्हाला दिली आठ हजार सातशे पन्नास एका वर्षाचे आठ हजार सातशे पन्नास गुण्ला सिक्स इयर्स आठ हजार सातशे पन्नास जी अमाऊंट आहे ती एका वर्षाची आहे गुण्हेला सहा हजार केले तर अमाऊंट होऊन जाईल बावन्न हजार पाचशे रुपये बघा इथे बावन्न हजार पाचशे अमाऊंट आली आणि टोटल स्टॉकची अमाऊंट पण बावन्न हजार पाचशे होती म्हणजे डबल डबल अमाऊंट भरपूर ठिकाणी आले आहेत म्हणून मुलं कन्फ्युजन होतात कन्फ्युज जास्त होऊ नका एक एक अमाऊंट व्यवस्थित सॉल्व्ह करा पुढे हरिकुमार गेव मिसेस हरिकुमार हरिकुमारची पत्नी जी आहे ती गेव घेव म्हणजे देते हर ज्वेलरी तिची ज्वेलरी तिचं जे सोनं आहे ती सात हजारचं सोनं या तिच्या पतीला हजबंडला देते हैं, लोन पेड करण्यासाठी मग त्याची घरची ॲसेट्स जर इथं आलेली आहे मग इथं आपण नाव द्यायचं प्रायवेट याची काही बुक व्हॅल्यू नाही डायरेक्ट सात हजार घ्यायची आणि याचा प्रॉफिट पण आहे कारण घरची ॲसेट बिझनेसमध्ये आणलेली आहे घरचे ॲसेट्स बिझनेस लोन पेड करण्यासाठी मिळते तर प्रॉफिट आणि शेवटी प्रॉफिट इन बिझनेस सतत अकरा हजार तीनशे जो दिला असेल तो लिहून घेतला आणि पूर्ण क्वेश्चन आता संपला आता आपल्याला आन्सर सॉल्व करायचा आहे आन्सर सॉल्व करताना सगळ्यात पहिले स्टेप समजून घ्या जो पण सरप्लस आहे तो सरप्लस अगोदर इथं घेऊन टाका हे बघा पुन्हा डबल अमाऊंट ही पस्तीसशे इथे पण पस्तीसशे भरपूर ठिकाणी डबल डबल अमाऊंट आलेले आहेत कन्फ्यूज करण्यासाठी पस्तीसशे अमाऊंट माझ्या माहितीप्रमाणे चार पाच वेळा येऊन गेली आहे बघा एक दोन तीन इथे चार इथे पाच इकडे एक सहा सात म्हणजे जवळपास सहा सात वेळा पस्तीसशे अमाऊंट आलेली आहे उदाहरणामध्ये म्हणून कन्फ्यूज करण्यासाठी आहे आता पहिली पद्धत काय आहे आपण इस्टिमेट रिलेसची टोटल करतो ती टोटल अगोदर करता हंड्रेड दहा हजार पाचशे नंतर पस्तीसशे सात हजार पुन्हा सात हजार पुन्हा सात हजार बघा सात हजार अमाऊंट इथे तीन वेळा इथे एक चार वेळा ही एक पाच वेळा नंतर पस्तीसशे पुन्हा पस्तीसशे बेचाळीस हजार शंभर रुपये इथली अमाऊंट येते बेचाळीस हजार शंभर आता काय करायचं आहे ह्या बेचाळीस हजार शंभर मधून हो पहिले प्रेफरन्शियल क्रेडिटर्सचे एकवीसशे लेस करायचे लेस पेड टू प्रेफरन्शियल क्रेडिटर्स एकवीसशे बेचाळीस शंभर एकवीसशे गेले आता पैसे शिल्लक राहत आहेत चाळीस हजार इथे एकवीसशे हे आपण पेड केले लेस करून टाकले क्लियर आहे आता यानंतर लायबलिटी साईडची बेरीज करायची बावन्न हजार पाचशे प्लस सातशे प्लस पस्तीसशे प्लस सतरा हजार पाचशे एकूण झाले चौऱ्याहत्तर हजार दोनशे रुपये इकडे घेणार आपण ती अमाऊंट चौऱ्याहत्तर हजार दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे मधून फक्त अमाऊंट किती आपल्याकडे चाळीस हजार मायनस चाळीस करा चौतीस हजार दोनशे बॅलेन्स उरलं या चौतीस दोनशेला आपण नाव द्यायचं लिस्ट यच डेफिशियन्सी आणि ही डेफिशियन्सी आपण घेतो डेफिसियन्सी अकाउंटच्या डेबिटला लिस्ट यच डेफिशियन्सी चौतीस हजार दोनशे आता टोटल चौतीस दोनशे प्लस अकरा हजार तीनशे बावन पाचशे प्लस त्रेचाळीस हजार सातशे पन्नास शहाण्णव हजार दोनशे पन्नास क्रेडिट सेड बघू टेन थाउजंड फाय हंड्रेड बावन पाचशे एकवीस हजार तीन पाचशे बावन पन्नास पस्तीसशे शहाण्णव हजार दोनशे पन्नास आणि पूर्ण क्वेश्चन तुमचा इथे कम्प्लीट झाला काही शंका असेल मला ग्रुपवर विचारा তোমালৈ লিখা দাখো দিয়া এইকে